टक्के. मराठा आरक्षणासंदर्भातला राज्य सरकारचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे. मागासवर्ग आयोगानं जवळपास 3 ते 4 लाख लोकांच्या मदतीनं हे आरक्षणाचं सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलेलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. आता तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. या अहवालावर 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांना हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. सोबतच त्यांनी मनोज जरांगेंना आवाहनही केलेलं आहे, विनंती केलेली आहे. सरकार सकारात्मक आहे, तुम्ही आंदोलन करायला नको होतं, आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना केलेली आहे. तर शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर हे आरक्षण आधारित असेल. जुन्या नोंदी आहेत ज्याच्या संदर्भातला कायदा आधीच आहे. आता त्या नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याचं सुद्धा काम सुरूच आहे. मात्र ज्यांना नोंदी नाही आहेत अशांना आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय आहे जो या अहवालावर अवलंबून असेल. शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर आरक्षण असेल आणि टिकणारं आरक्षण देणं ही सरकारची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं, सरकार सकारात्मक असताना आंदोलन करायला नको होतं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना आवाहन केलेलं आहे. तर आता दुपारी 1 वाजता मनोज जरांगे या संदर्भातील आपली भूमिका मांडतील. मात्र सरकार सकारात्मक आहे असं म्हणत आंदोलन करायला नको होतं, आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर होतानाची ही दृश्य आहेत. सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेलं आहे. त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल. मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण, ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय. आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.